उल्वे येथील रयत शिक्षण संस्थेच्या सौ शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये द्वितीय इन्व्हेस्ट टीचर समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम रयतचे मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि स्कूलचे चेअरमन परेश ठाकूर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी क्रीडा शिक्षक संग्राम फोफेरकर आणि संगीत शिक्षक हर्षल फडके यांच्या प्रशिक्षणातून बँड पथकामार्फत विद्यार्थी संचलन करून स्टेजवर आले. त्यांना मान्यवरांच्या हस्ते शपथ स्लॅश आणि बॅच देण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शपथ घेतलेल्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कायदेशीर पद्धतीने आपल्याला पुढे जायचं असतं, त्याला शिक्षण ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आणि शिक्षण क्षेत्रामध्ये नुसतं मार्क पाडून किंवा नाही, आता भरपूर मार्क 85% 87% मार्क पाडून 11वीला प्रवेश मिळतात. 11वी सायन्स मार्क जायचं झालं तर 90% काय वरती असेल तर कुठून तुम्हाला प्रवेश मिळेल असं खात्री. बाकीच्या 80-85% खात्री नाही. म्हणजे इतकं शिक्षण नुसतं मार्कांवर चालणार नाही, तर शिक्षणाच्या म्हणजे बाकीच्या ज्या शिक्षणापासून आपल्याला फायदे मिळायचे आहेत ते मिळायला पाहिजे, तर जीवनाच्या चौफेर प्रगती आपल्या करायला मिळेल आणि मग विविध क्षेत्रात आपल्या जायला संधी मिळेल. त्यासाठी हे इन्व्हेस्टिचर सेरेमनी हा एक अशी जबाबदारी आहे, तुमच्या जबाबदारी संपवायची. तुम्ही जबाबदारी कशी पार पाडताय ते बघायचं, जबाबदारी पार पाडण्याकरता तुम्हाला संधी द्यायची. संधी व्हायला फार वेळ लागेल, फार थोड्या लोकांमध्ये संधी मिळते. आमदार व्हायला पण फार थोड्या लोकांना संधी मिळते. अलीकडचा आमदार असेल तर 6 लाख मंत्र्याला तुम्ही गुन्हे यायला पाहिजे नाही, पण आपल्या छोट्या छोट्या स्तरावर सुद्धा आपल्याला कर्तृत्व दाखवण्याची संधी, म्हणजे गावातल्या स्तरावर असेल, पालिकेच्या स्तरावर असेल, शाळा स्तरावर असेल, आपल्या वर्गाच्या स्तरावर असेल, तर ही संधी देण्याचं काम हे भविष्य प्रोग्राममध्ये आपण शाळा त्यांच्या करत असते आणि तिथं ते प्रगत होत जातात. आणि उद्या जाऊन ते फक्त बनवेलचेच नव्हे, महाराष्ट्राच्या नव्हे तर देशामध्ये आणि जागतिक स्तरावर चमकतील अशा प्रकारचं हे करण्याकरता प्रोत्साहित करण्याकरता कार्यक्रम असतो. आणि ती जबाबदारी ती जाणीव त्यांना होत असते आणि म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्त आपण सर्व आला तुम्हाला मी धन्यवाद देतो. स्कूलचे चेअरमन परेश ठाकूर यांनी या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात नाव कमविण्यासाठी कशी मदत होते याबाबतची माहिती दिली. या आपल्या पाल्यांना, आपल्या मुलांना, आपल्या मुलींना अशा प्रकारचा कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायला, त्यांना त्यांचं नेतृत्व गुण दाखवायला आणि स्वतःच स्वतःमध्ये असलेलं जे स्वतःच्या मध्ये असलेलं कौशल्य आहे हे कौशल्याचा स्वतःला शोध लावायला ह्या या इन्व्हेस्टिचर सेरेमनीचा प्रचंड उपयोग असतो. म्हणूनच या कार्यक्रमाचा जो अतिशय चांगल्या प्रकारे ठेवलेला आहे याच्याबद्दल शाळा व्यवस्थापनाचं मी ते अभिनंदन करतो. अशाच प्रकारे पुढील वर्षभर या विद्यार्थ्यांकडून चांगल्या प्रकारे त्यांना ऍक्टिव्हिटीजमध्ये सहभागी करून घेणं, त्यांच्याकडून चांगल्या प्रकारे त्यांच्याकडून परफॉर्म करून घेणं हे काम आपल्या सर्वांचं आहे, ते आपण करूया. आणि ज्या वेळेला त्यांचा ज्यावेळेला फायनल त्यांचं होते तर शिक्षण अधिकारी सीताराम मोहिते यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे कौतुक करून पनवेलच्या सर्व शाळांमध्ये असे कार्यक्रम व्हावे अशी भावना व्यक्त केली. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर, वायटी देशमुख, शिक्षणाधिकारी सीताराम मोहिते, रायगड विभागाचे इन्स्पेक्टर मोहन कोंगेरे, उपइन्स्पेक्टर विलासराव जगताप, खारघरमधील रामशेठ ठाकूर स्कूलच्या मुख्याध्यापिका राज अलोनी, लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक अविनाश कुलकर्णी, मुख्याध्यापिका स्वप्नाली म्हात्रे, उल्वे नोड 1 चे अध्यक्ष निलेश खारकर, कविता खारकर, स्कूलच्या मुख्याध्यापिका मुक्ता खटावकर यांच्यासह विद्यार्थी, पालक आणि शिक्षक उपस्थित होते.